छत्रपती शिवाजी महाराज यांनी अतिशय कष्टाने बांधलेले गडकिल्ले यांचे संवर्धन होण्यासाठी आमच्या शाळेमध्ये अभिनव उपक्रम राबवले जातात. विविध प्रदर्शन, स्पर्धा तसेच विविध कृतीयुक्त गोष्टी यांचा वापर करून गड आणि किल्ले यांच्या संवर्धनाविषयी मुलांमध्ये जागरूकता निर्माण केली जाते. शिवजयंती तसेच विविध मराठा साम्राज्याविषयीच्या दिनविशेष विशेषाच्या दिवशी आम्ही वेगवेगळे उपक्रम शाळेमध्ये राबवतो. गडकिल्ले संवर्धनासाठी अनेक डॉक्युमेंटरी मूवीजमध्ये शालेय मुलांनी काम केले आहे आणि त्याद्वारे गड संवर्धनाविषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण केली आहे. स्वाती तू कोणत्या किल्ल्यावर गेले होतीस? सर मी पुरंदर किल्ल्यावर गेले होते. वा पुरंदर वर तू काय पाहिलं तिथं? अरे हो सगळ्या संधी मिळणार आहे. बरं सांग कुठल्या गडावर गेला? प्रताप गडावर. वा तिथं तू काय पाहिलं? बरं बरं बस. आणि तू? सर मी शिवनेरी किल्ल्यावर गेलो. तुम्ही तिथे आहे का? डोंगर बघितले. वा वा छान. शिव तू काय करतो असलास? तुला गेला कुठल्या किल्ल्यावर? सर तुम्ही शिकवलेला किल्ला सोळाव्या शतकात गडांच्या साक्षीने राजांनी आणि त्यांच्या शूरवीर मावळ्यांनी पराक्रमाची शर्त केली. मराठी मनगटांनी घडवलेला इतिहास सांगणारा आणि महाराष्ट्राची अस्मिता असणारा असा हा शिवरायांचा किल्ला. त्या काळी जिथे गडकिल्ल्यांच्या संरक्षणासाठी शिवबाचे मावळे तैनात असत त्याच ठिकाणी आजचे हे मावळे. ज्या मातीत स्वराज्यासाठी मावळ्यांनी स्वतःच रक्त सांडले. गडांच्या भिंतीवरती सजल्या होत्या पराक्रमांच्या ढाल्या. ज्या ठिकाणी घुमत होत्या घोड्यांच्या टापा. खरंच हा किल्ला शिवाजी महाराजांचा आहे का? आजच्या शिक्षकांना हा प्रश्न पडलाय की विद्यार्थ्यांना महाराजांच्या किल्ल्यांचा इतिहास शिकवावा तरी कसा? छत्रपती शिवाजी महाराजांना आपण देव मानतो, तर मग त्यांच्या गड किल्ल्यांना मंदिर का नाही मानत? आता तुम्हीच ठरवा, पुस्तकातला किल्ला फक्त वाचायचा की वाचवायचा. शाळेतील मुलांसाठी माझा गाव माझी बातमी हा अभिनव उपक्रम सुरू आहे.
याद्वारे ही मुले गड संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करतात. माझे बालमित्र आणि माझे वर्ग शिक्षक आम्ही सर्व सिंहगडावरती आलेलो आहोत. खूप मुलं खूप उत्साहित आहेत आणि तुम्ही सुद्धा उत्साहित आहात ना, म्हणून आपण आता सिंहगड फिरणार आहोत. खूप मजा येणार आहे सर्वांना. म्हणून माझं गाव माझी बातमी मार्फत तुम्हाला आम्ही सिंहगडाचं पूर्ण दर्शन करून देणार आहोत. म्हणून तर चला सिंहगड पाहूयात. आणि तुम्ही बघू शकता की इथे तानाजी मालुसरे जींची समाधी आहे. त्यांनी स्वराज्य स्थापनेसाठी किती मोठा लढा दिला होता. ते शिवाजी महाराजांचे फार मोठे सरदार होते. ते जेव्हा या किल्ल्यावरती मरण पावले तेव्हा या किल्ल्याचे नाव सिंहगड असे ठेवण्यात आले. तर चला आपण समाधी पाहू. इथे माझे काही बालमित्र उपस्थित आहेत. आपण त्यांना विचारूयात की तुम्हाला ही समाधी बघू वाटली. तुझं नाव काय? माझं नाव राजश्री आहे. तुला ही समाधी आहे तानाजी मालुसरांची, ती बघून तुझ्या मनात कुठला भाव जागृत झाला असेल? मी पहिल्यांदा इथे आले आणि मला खूप छान वाटत आहे. सरांनी बाल दिनानिमित्त आम्हाला इथं फिरायला आणले आहे, तर मी सरांची खूप आभार मानते. धन्यवाद. तुझं नाव काय? माझं नाव स्वरा आहे. तुलाही तानाजी मालुसरांची समाधी बघून तुझ्या मनात कुठला भाव जागृत झाला असेल? मी पहिल्यांदा आज इथे आले आमच्या सरांमुळे. आज बालदिन आहे, बालदिनानिमित्त सरांनी आम्हाला इथे सिंहगडावर फिरायला आणले आहे. आणि तुला इथे येऊन कसं वाटलं? मला इथे येऊन खूप छान वाटतं. अतिशय छान या किल्ल्याचे दृश्य आहे. तुम्ही इथे बघू शकता मावळ्यांचे पुतळे आहेत. खूप छान असे हे पुतळे आहेत. आणि इथे तुम्ही बघू शकता की किल्ल्याविषयी काही माहिती दिलेली आहे आपल्याला. ही सर्व माहिती वाचल्यावरती आपल्याला किल्ल्याचा इतिहास पूर्णपणे कळतो. म्हणून तुम्ही सुद्धा सिंहगडावरती सिंहगडाचे हे चांगलं आणि असं एकदम अदृश्य असं दृश्य बघायला तुम्ही सिंहगडावरती येऊ शकता. तर आता आपण हे चांगलं दृश्य बघणार आहोत. तर इथे जे तानाजी मालुसरे जे आहेत ते छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणत आहेत की मी सिंहगड कोंढाणा गड हे जिंकायला जाणारच. आणि इथे तुम्ही फारसे असे अदृश्य बघू शकता. इथे तानाजी मालुसरे जे गड चढतायत, इथे लढतायत, परत इथे इथे त्यांनी खूप सारे युद्ध करतायत ते. आणि इथे तानाजी मालुसरे जे मरण पावले. तर असं हे दृश्य आहे. आता आपण कोंढाणेश्वर मंदिरात मंदिराच्या पुढे आहोत. हे मंदिर महादेव शंकरांचं मंदिर आहे. ह्या मंदिराचं मूळ बांधकाम हेमाडपंथी आहे. आणि मित्रांनो, या ठिकाणी एक स्तंभालेख सुद्धा आहे. तर मित्रांनो, शाळेत तर आपण रोजच बसून आम्ही जेवतो, पण आज गडावरती बसून जेवताना खूप मज्जा येत आहे. तर आपण माझ्या बालमित्रांना विचारूयात की त्यांना कसं वाटतं. तुला कसं वाटतंय गडावरती जेवताना? मला गडावरती जेवताना खूप चांगलं वाटतंय, कारण की तो वेगळा अनुभव मिळतो. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिव जयंती हा मुलांसाठी पर्वणीचा दिवस असतो. या दिवशी मुलं अनेक विषयांवर सादरीकरण करतात. यामध्ये प्रामुख्याने गडकिल्ले संवर्धन आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचं चारित्र्य हा विषय प्रामुख्याने घेतला जातो. प्रेक्षकाप्रमाणे उभे राहण्याचा प्रयत्न.
प्रत्येक सेनापती व राजा करत असत, पण तसे महाराजांनी केले नाही. हाती शमशेर घेऊन सर्वांपुढे असल्यामुळे महाराजांना सुद्धा शत्रु योद्धाची शर्त लढताना जोश येईल, पण आशासारखे बसून राहणे हे त्यांच्या ठाई नव्हते. लहानपणापासूनच महाराजांची बुद्धी अतितीव्र अनेक प्रकारची माहिती मिळवल्याने त्यांचा शाळेमध्ये सुरू असलेल्या प्रश्नमंजुषा या उपक्रमांतर्गत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित विविध प्रश्नांची या ठिकाणी मांडणी केली जाते. छत्रपती शिवाजी महाराज यांची आग्र्याहून झालेली सुटका या दिवसाची आठवण म्हणून सरदार पिलाजी गोडे यांचे वंशज श्री आबाजी गोडे हे दरवर्षी आपल्या मित्रांसह आग्र्याहून राजगडला शिवमशाल घेऊन येतात. हे सर्व लोक आमच्या शाळेजवळूनच जातात, त्यामुळे आम्ही या मशालीचं आणि सोबत असणाऱ्या मावळ्यांचं स्वागत करतो.
झालं. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं स्वराज्य पहिल्यांदा आपल्या विचारांमध्ये आणि संकल्पनेमध्ये ज्यांनी मांडलं ते स्वराज्य संकल्पक महाबली शहाजीराजे भोसले. वेळ काळ आणि परिस्थितीचं भान राखून नांगर हाकणाऱ्या मावळ्यांच्या हातात ज्या मातेनं तलवारी दिल्या आणि स्वराज्यासाठी मावळा म्हणून उभा केले ते जगाच्या पाठीवरचं आदर्श मातृत्व राजमाता राष्ट्रमाता आऊसाहेब जिजाऊ. पोलादी मनगट शिवाजी छाती असे आमचे शिवछत्रपती असं यथार्थ वर्णन ज्या राजाबद्दल केलं गेलं तो जगाच्या पाठीवरचा सर्वोत्तम राजा युवकृत छत्रपती श्री शिवाजी महाराज. आणि ज्या राजाने आपल्या पित्याचं स्वप्न आपल्या खांद्यावरती लिलया केलं आणि त्याच स्वप्नासाठी हसत हसत बलिदान दिलं तो जगाच्या पाठीवरचा एकही लढाई न हरलेला राजा युवपुरुष छत्रपती श्री संभाजी महाराज. ज्या राजाचा जन्म राजगडावरती झाला आणि ज्या राजाचा मृत्यू या सिंहगडावरती झाला ते स्वराज्याचे तिसरे छत्रपती शिवपुत्र छत्रपती राजाराम महाराज. या सिंहगड ज्यांच्या रक्तानं पावन झाला ते सुभेदार नरवीर तानाजीराव भालुसरे. ज्या ज्या महापुरुषांनी तुमच्या आमच्यासाठी या मातीमध्ये स्वार्थाचं रक्त साठले प्रसंगी अनेक मान्यवरांचं शिवाजी महाराज आणि विविध गड किल्ले यांच्याविषयी मार्गदर्शन मुलांना प्राप्त होते. आग्रा ते राजगड येथे गुरुजेप घेतली. या वर्षी 357 वर्ष या घटनेला पूर्ण झालेली आहे. याची आठवण म्हणून महाराजांचे पायदळ प्रमुख सरदार श्री पिलाजी गोळे यांचे वंशज श्री आबाजी गोळे व त्यांचे सर्व सहकारी दरवर्षी पायी प्रवास करतात. तर आज आपल्यासोबत या मोहिमेचे प्रमुख श्री आबा गोळे आहेत. अधिक माहिती जाणून घेऊयात त्यांच्याकडून. नमस्कार आबासाहेब. नमस्कार. नमस्कार पत्रकार साहेब. सर्वप्रथम आपले अभिनंदन. धन्यवाद. अनेक राज्यातून प्रवास करून महाराष्ट्रात आगमन झाले आहेत तुमचे. काय सांगाल या मोहिमेबद्दल? छत्रपती शिवाजी महाराजांचं आग्र्याहून जी सुटका झाली ती चार राज्यातनं प्रवास करत येते आणि आग्रा ते राजगड 1253 किलोमीटर अंतर आहे. हे धावताना आम्हाला खूप आनंद होतो. राजगडाकडे झेप घेताना खूप आनंद मिळतो. या गरुडझेप मोहिमेची प्रेरणा आपणास कुठून मिळाली आहे? ही प्रेरणा सिंहगडापासूनच मला मिळाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारातून मला ही प्रेरणा मिळाली. मधुमेह भारत ही संकल्पना सुद्धा तुम्ही या मोहिमेमध्ये राबवत आहात, तर त्या मागचे कारण काय? आता हल्ली खूप मुलांमध्ये मोबाईलचं व्यसन जडलेलं आहे. मोबाईलमध्ये गुंतात, व्यायाम करत नाही, कष्ट करत नाही, त्यामुळे ब्लड प्रेशर डायबिटीस आजार खूप वाढत चालले की जो आपल्या पूर्वजांना नव्हता. या मोहिमेत जी मुलं सहभागी होतात ते व्यायाम करतात, त्यामुळं ब्लड प्रेशर डायबिटीसपासून लांब राहतात. तर हा मेसेज आम्ही लहान मुलांपर्यंत तरुणांपर्यंत देण्यासाठी प्रयत्न करतोय. आम्ही शाळेकरी मुलं खूप उत्साही आहोत. आम्ही फक्त पुस्तकातच वाचले होते की शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका झाली, पण तुमच्यामुळे ते आम्हाला खरंच अनुभवता आले आहे. तर आमच्या या शाळेकरी मुलांचा उत्साह बघून तुम्हाला काय सांगता येईल? खूप आनंद वाटला. खूप आनंद म्हणजे तुम्हा सर्वांना माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. धन्यवाद. इतिहास जेव्हा तुमच्या जवळ येतो तेव्हा हातात आरती घेतो. मित्रांनो, त्याच इतिहासाचे आपण अभिवादन केले पाहिजे, त्याचे स्वागत केले पाहिजे. धन्यवाद. माझा गाव माझी बातमीमध्ये कॅमेरामॅन सिद्धीसह मी धनश्री संदीप झोरे. शिवपूर्वकालीन तसेच शिवाजी महाराजांच्या काळातील विविध वस्तू आणि साहित्य यांची माहिती मुलांना मिळावी
यासाठी विविध ठिकाणी त्यांना प्रदर्शनासाठी तसेच वस्तू संग्रहालयात भेटी देण्यासाठी नेले जाते. दरवर्षी शाळेमध्ये समर कॅम्प आयोजित केला जातो आणि त्या अंतर्गत विद्यार्थ्यांना विविध गडकिल्ल्यांच्या ठिकाणी नेऊन
त्या गडकिल्ल्यांचा इतिहास तसेच त्यांचे संवर्धन होण्यासाठी विविध मार्गदर्शन केले जाते. याच वर्षी आम्ही प्रतापगड या ठिकाणी भेट देऊन आलो. नरपती, हयपती, गजपती, गणपती, भूपती, जळपती, पुरंदराणी शक्ती पृष्ठभागी, यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत पुण्यवंत नीतिवंत जाणता राजा आचारशील विचारशील दानशील धर्म सर्वज्ञपणे सुशील सकळाठायी धीर उदार गंभीर शूर क्रियेसी तत्पर